सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण याची नोंदणी सुरू झालेली आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी कशी करायची बघितलं. या व्हिडिओमध्ये आपण वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे उद्दिष्ट बघणार आहोत. काय उद्दिष्ट आहे या प्रशिक्षणाचे, आपण याला सामोरे जात असताना माझी तत्पूर्वी आपणास विनंती आहे की माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. चला तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची उद्दिष्टे. बघा मित्रांनो, वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण याविषयी महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सहनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवलेली आहे. सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता हे पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदर पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय अध्यापकाचार्य या चार गटातील शिक्षकांनी नोंदणी करायची आहे. मित्रांनो, या प्रशिक्षणाची उद्दिष्टे बघा. वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण हे ज्यांची 12 वर्ष सेवा पूर्ण झालेली त्या शिक्षकांसाठी आहे. या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट बघा. नंबर 1 उद्दिष्ट आहे मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बाबत जाणीव जागृती करणे. धोरण काय आहे शिक्षकांना जाणीव करून देणे. 2, जागतिकीकरण आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम अभ्यासणे. हे 2 उद्दिष्ट आहे मित्रांनो. 3 उद्दिष्ट आहे शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान कौशल्य वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे. 4, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्वविकास छात्राध्यापक विकास संस्था विकास होण्यासाठी त्याचा उपयोग करण्यास आत्मनिर्भर करणे. 5 उद्दिष्ट आहे मित्रांनो, 21व्या शतकातील कौशल्य छात्राध्यापक म्हणजे विद्यार्थी यांच्यामध्ये रुजवण्यासाठी शिक्षकांना सक्षम करणे. 6, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य संवर्धनाचे मार्ग समजून घेऊन त्यानुसार कृती करण्यास सक्षम करणे. सध्या हे उद्दिष्ट खूप गरजेचं आहे. 6, सध्याच्या परिस्थितीनुसार कोविडच्या परिस्थितीनुसार शारीरिक व मानसिक स्वास्थ्य संवर्धनाचे मार्ग समजून घेऊन त्यानुसार कृती करण्यास सक्षम करणे. 7, मानवी हक्क सजगता बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी शिक्षकांना सबळ करणे. ही झाली मित्रांनो, जे 12 वर्ष सेवा पूर्ण केलेले शिक्षक आहेत त्यांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणाची उद्दिष्टे. आता बघूया आपण निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाची उद्दिष्टे. ज्यांच्या सेवेला 24 वर्ष पूर्ण झाली त्या प्रशिक्षणाची उद्दिष्ट कोणती आहे. त्यातलं 1 उद्दिष्ट आहे मित्रांनो, बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवविचार प्रवाहाच्या अंमलबजावणीसाठी सक्षम करणे. 2, मूल्यमापन पद्धती आणि साधन तंत्रे यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांना सक्षम करणे. त्यानंतर मित्रांनो, 3 उद्दिष्ट आहे शाळांमध्ये प्रभावी शालेय व्यवस्थापन संघटन आणि प्रशासकीय कौशल्यांसाठी आवश्यक शैक्षणिक कार्य संस्कृती विकसित करणे. 4, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शालेय अभ्यासक्रम व शिक्षक शिक्षण अभ्यासक्रम होत असलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकांना सक्षम करणे. 5, मानवी हक्क सजगता बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी शिक्षकांना सबळ करणे. 6 आहे मित्रांनो, शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान कौशल्य वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे. आणि 7 उद्दिष्ट आहे जागतिकीकरण आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम समजून घेणे. मित्रांनो, ही होती निवड वेतन श्रेणी 24 वर्ष सेवा ज्यांची पूर्ण झालेली
त्यांच्या प्रशिक्षणाची उद्दिष्टे, या उद्दिष्टानुसार आपण प्रशिक्षणाला सामोरे जाणार आहोत. माझी पुन्हा आपल्यास विनंती आहे की माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. पुन्हा नवीन व्हिडिओ भेटूया मित्रांनो, तोपर्यंत.